महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकर चौकात भीम अनुयायांची गर्दी लोटली होती. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर चौकात भीम अनुयायांची प्रचंड गर्दी झाली. मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सत्यजित वाघमोडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर धम्मपूजा झाली. यावेळी सुबोध वाघमोडे, राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सर्वदे, मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी, विविध मान्यवरांची मोठी गर्दी होती. जय भीमचा गजर अखंड चालूच होता. निळे झेंडे घेऊन कार्यकर्ते उत्साहानं दाखल झाले. सहकुटुंब सहपरिवारासह अभिवादनासाठी अनेक जण दाखल झाले. महिलांची उपस्थिती तेवढीच होती. रात्री 12 वाजता फटाके उडवून जल्लोष करण्यात आला. जय भीम म्हणून शुभेच्छांची बरसातच झाली. आत्मसात करून खऱ्या अर्थानं या देशामध्ये भारत हा महासत्ता बनून पाहत आहे हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली, 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस असा अहोरात्र परिश्रम करून देशाला एकसंघ ठेवण्याचं काम बाबासाहेबांच्या राज्यघटनेनं केलं, त्या राज्यघटनेमुळेच खऱ्या अर्थानं आज भारत देश जगामध्ये महासत्ता बनून पाहत आहे हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये असणाऱ्या ज्या उपेक्षित माणसाला, या देशामध्ये असणाऱ्या स्त्रियांना, या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक तरुणांना किंवा प्रत्येकाला जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य अस्पृश्य समाजापुरतं मर्यादित नव्हतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या जेवढ्या काय समस्या सामाजिक ज्या स्तरातून अन्याय होणारे त्यासोबतच ज्या ज्या राजवटीने ज्या ज्या पद्धतीने अन्याय झाले त्याचे झालेले जेवढे जेवढे दुष्परिणाम आहेत त्या सर्वावर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मार्ग सांगितला होता. 127व्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 127वी जयंती ही त्यांच्या कार्याचा आतापर्यंत विचार पोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत. बाबासाहेबांची जयंती ही
भारतातील दलित शोषित पीडित व या भारताची अर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांचा उद्धार केल्यामुळं बाबासाहेबांची जयंती भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या स्वाभिमान अभिमानाशी जोडलेली आहे. त्यामुळं आजचा दिवस हा आमच्यासाठी जो घेतो तो श्वास आणि खातो तो घास बाबासाहेबांमुळेच आम्ही म्हणतो. म्हणून आज या जयंती दिनी जाता रुबाब राजेशाही सुट्टा बुट्टा तू रोजच राही. जाता रुबाब राजेशाही सुट्टा बुट्टा तू रोजच राही. जगत गाजा बाजा जाचा जगत गाजा बाजा भीमराव एकच राजा. जगत गाजा बाजा भीमराव एकच राजा. छाती कणखर निर्भीड ढाले